नानाजी देशमुख यांची आज पुण्यतिथी, भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांना संघाच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे पाठवले. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशात प्रांत प्रचारक बनविले. नानाजी देशमुख हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झाले. समाजसेवेत त्यांची रुची वाढली. नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. त्यांचं पूर्ण नाव चंडिकादास अमृतराव देशमुख असे होते. त्यांचा मृत्यू 27 फेब्रुवारी 2010 रोजी झाला. ते एक समाजसेवक होते. ते भारतीय जनसंघाचे नेते होते. 1977 मध्ये जनता पक्षाची सरकार बनली तेव्हा मोरारजी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सहभागी करण्यात आलं. परंतु त्यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं सरकारच्या बाहेर राहून सेवा द्यावे म्हणून मंत्रीपद नाकारले. ते शेवटच्या क्षणापर्यंत दीनदयाल शोध संस्थानांतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पात सेवा देत राहिले. 2019 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.